नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमाळा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर, डायरेक्ट फ्रॉम ऐरोली. नवी मुंबईत आहोत मंडळी आपण. आणि वेदिका, सो ही वेदिकाची म्हणजे वेदिकाचं माहेर. सो आता सध्या काहीतरी काम चालू आहे त्यांचं सोसायटीमधले. आणि प्रसाद, यस, आज प्रसाद आपली गाडी चालवणार आहे. सो आता आपण कुठे चाललो वेदिका? ते सिद्धिविनायकचं मंदिर आहे, हा, तिकडे जाणार आहोत आम्ही. सो आजचा आज तुम्हाला ऐरोलीमधले काही स्पॉट दाखवणार आहोत. सो चला जाऊया. आज आहे रविवार आणि रविवार आज सुट्टी आहे. हा, आज एकादशी. आज एकादशी आहे. सो त्याच्यामुळे जेवणा बिवण्याचं काही तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये दिसणार नाही. पण आता आपण जाणार आहोत इकडे जवळपास असणाऱ्या मंदिरात भेट द्यायला. आणि आणखीन काय बघण्यासारखं काय आहे ते वेदिका किंवा मग प्रसाद आपल्या दाखवेल. सो चला, गाडी आज प्रसादच्या हातात दिलेली आहे. आपण बाजूला बसून शूट करणार आहोत. सो आपण ऐरोली सेक्टर 5 मध्ये आहोत. आणि हे जे आहे श्री सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त मंडळ यांचं, म्हणजे हे सिद्धिविनायकचं गणपतीचं देऊळ आहे. खूप सुंदर आहे. आणि ह्या देवळाशी आमचं थोडंसं नातं आहे. का सांगतो तुम्हाला, कारण का इथे वरती हॉल आहे ना, तिथे वेदिकाचा आणि माझा साखरपुडा झाला होता. इथेच वेदिका जवळ राहते आणि इकडे हॉल त्यांनी घेतला होता. माझे जे सासरे होते ते या मंदिराच्या बॉडीवरसुद्धा होते इकडे. सो आणि इथेच आमचा साखरपुडा झाला होता. सो एक नातं आहे आमचं ह्या मंदिराशी आणि ह्या सभागृहाशी, ह्या सेक्टर 5 आणि ते तुम्हाला दाखवलं. तर तुम्ही कधी ऐरोलीमध्ये असताना तो नक्की ह्या मंदिराला भेट द्या. 1993 साली हे मंदिर बांधलं गेलेलं आहे. खूप सुंदर मंदिर आहे. नक्की याला एकदा भेट द्या. ह्या मंदिराशी आणि इकडे जो काहीतरी नातं आहे, मी सांगितलं मला, तुला कसं वाटतं इकडे आल्यानंतर? नेहमी छान वाटतं. इथे माझा साखरपुडा पण झालाय आणि लक्स बारसं पण ह्याच हॉल. अरे हो, मी सांगितलं साखरपुडा पण लक्स बारसं सुद्धा ह्याच हॉलमध्ये झालेलं आहे. सो हे मंदिर आणि हे हॉल हा आमच्यासाठी खूप, म्हणजे काय, खूप काहीतरी मायने रखतो ना. असतं आजचाला हे काहीच माहिती नाही. लक्ष बारचं इथेच झालं होतं. सो कधी तुम्ही आलात इकडे तर नक्की या मंदिराला भेट द्या. सगळे असे गाडीमध्ये पॅक बसलेले आहेत. आणि आता आपण सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेतलं आणि आता आपण चाललो कुठे प्रसाद? चाललो आता आपण भवानी माता मंदिर. चला आता जाऊया तिकडे आणि तुम्हाला ते पण दाखवतो आपल्या व्हिडिओमध्ये. आता मी ऐरोलीमध्ये आहे आणि ऐरोलीमध्ये रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ यांनी एक छानसं देऊळ बांधलेलं आहे इथे भवानी मातेचं. ऐरोली इथे माझ्यामध्ये पहिलं देऊळ आहे, बरोबर आहे मोठं. सो इथे देवीची स्थापना पण केलेली आहे आत्ता. सो काही पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत. सो आपण त्यांना विचारू की तुम्ही हे मंदिर कसं बांधलं आणि तुमच्या ह्याच्यामागची संकल्पना काय आहे. हे सगळे पदाधिकारी आहेत. सो तुम्ही कोणी अध्यक्ष, तुम्ही सांगता का थोडंफार? नमस्कार. आपण रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ हा आपला 91 स्थापन झाला ऐरोलीमध्ये. तिथपासून आपण हे कार्य प्रत्येक सभासदांनी त्यामध्ये योगदान दिलेलं आहे. प्रत्येकाचा ह्याच्यामध्ये अधिकार आहे आणि ते येतात तिथे आपले दर्शन घेतात. आपण हे मंदिर आत्ता उभं केलेलं आहे. हे सिडकोकडनं ऑथोराईज प्लॉट घेऊन हे मंदिर आहे आणि त्यामुळं हे सगळं अधिकृतरित्या मंदिर उभं केलेलं आहे. आता आपली ह्याच्यापुढची संकल्पना अशी आहे की हे ग्राउंड +3 आपलं पुढचे नियोजन आहे.
त्यासाठी इतर सभासद जे लोक बाहेरचे आहेत आपल्या बाहेर सभासदाव्यतिरिक्त सगळे देणगी देत आहेत त्याप्रमाणे हे सगळं उभं राहत आहे वास्तू आणि हे सगळी वास्तू आपण पाषाणामध्ये उभी केलेली आहे. जे काय असेल ते तुम्ही बघाल की देवीची मूर्ती, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही पाषाणामध्ये आहे, भैरवनाथाची मूर्ती पाषाणामध्ये आहे, हे पाषाणी सिंह आहेत, त्यानंतर पाषाणी तुळशी वृंदावन आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण महाराजकालीन जे आहेत त्याप्रमाणे सगळ्यात करायचा प्रयत्न केलेला आहे. वरती आपण वसतिगृह करणार आहोत, जी मुलं स्पर्धा परीक्षेसाठी, पोलीस भरती, इतर भरतीसाठी गावावरून येतात, खेडेगावातनं येतात, त्यांना इथे राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था ही मोफत करण्याचा आपला संकल्प आहे. त्याप्रमाणे आपण वरचं पूर्ण वरती स्ट्रक्चर उभं करतो आहे आणि त्याप्रमाणे सगळ्यांना जास्तीत जास्त सेवा देता येईल ह्या रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघातर्फे त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद. सो खूप छान माहिती दिलेली आहे. सो कोणी इकडे ऐरोलीत येत असाल तर नक्की या मंदिराला भेट द्या आणि तुमच्याकडून काही मंदिराला देणगी द्यायची असेल तर नक्की इकडे भेट द्या. पदाधिकारी असतात इथे, तो तुमचा हातभार लागू द्या या मंदिरासाठी. खूप छान मंदिर आहे, एकदा नक्की भेट द्या तुम्ही. ऐरोली खूप छान आहे. धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी माहिती छान. मंदिराला भेट द्या. खूप छान मंदिर आहे, तुळजाभवानीचं मंदिर आहे. सो याला तुम्ही पहिल्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये बघत असाल. सो हा आहे प्रशांत, वेदिकाचा भाऊ आहे हा. सो पहिल्यांदा येतो आपल्या व्हिडिओमध्ये, म्हणजे व्हिडिओ बघतो तो आपले, पण व्हिडिओमध्ये आपल्या पहिल्यांदा आले. आणि हा आमचा अनिवित. अनिवित इकडे बघा, हाय करा. येस. सो असं मजा चालू आहे, मस्करी. म्हणजे आता देवळात झालं, आता आम्ही आता आज निघायचं आहे, पण आम्हाला पुण्याला निघायचं आता वाजेल 12:20. बघूया अजून ऐरोलीमध्ये काय बघता येईल का. तो हे मंदिर आहे मंडळी, खूप छान मंदिर आहे, तुम्ही नक्की भेट द्या. येस. सो मंडळी, आमचं ठरलेलं आहे की इकडे जर असं ना एक आणखी एक बघण्यासारखी छान खाडी आहे, म्हणजे ऐरोलीची खाडी, त्याचा ब्रिज जो आहे ना तो तुम्हाला दाखवतो. पुढे मस्त समुद्र आणि छान खाडी दिसते ती. तो लग चाललाय मामाबरोबर आणि अनवीत बसलाय गाडीत. हां, आता गाडीमध्ये सगळेजण बसलेले आहेत. थांबा 2 मिनटं, आपल्याला प्रसादच सगळीकडे ऐरोली फिरवतोय. प्रसाद म्हणाल एक दिवस तुम्ही या, पूर्ण दिवस आपण आणखीन काय काय फिरू, पण जेवढं आज या ब्लॉगमध्ये दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवतो. ब्रिजवरती मंडळी आवाज तुम्हाला जास्त येत असेल की माहिती नाही, गाड्या जातात इथे. ब्रिजवर आहोत आपण आणि मागे बघा, अथांग खाडी आहे, सुंदर. आणि काय नजारा बघा, सुंदर आहे ऐरोलीची खाडी. हा, एक नंबर आहे. आणि इथे आपली गाडी थांबलेली आहे, प्रसाद घेऊन आलेला आपल्या इथे. आणि वेदिका, लक्ष आणि प्रशांत छान करू सर, मस्त अगोले छान आहे ते बघा, बोटी बिटी छान आहे एकदम मस्त आहे. सो वातावरण अशा वातावरणात, थोडं पाऊस नाही पडत आहे पण वातावरण असं ढगाळच आहे ना, खूप छान वाटतं, सुंदर. आणि हवा काय सुटली बघा ना, मस्त एकदम, एक नंबर.
आता जरा फोटो बिटो काढतो छानपैकी आणि मग आता पुढे निघूया. तुम्ही पण बघून ठेवा ऐरोलीची खाडी. वेदिका कसं वाटतं, बऱ्याच दिवसांनी अशी तू असं ब्रिजवर उभी आहेस, छान वाटतं, हलते ना, हलते हलते रे थोडीशी. यस, सो लक्स फील बेटर, लक्स फोटो काढतो. सो चला आता आता आपण निघूया पुढे. आपण मगाशी इकडची ऐरोलीची खाडी बघितली, त्याच्यावरचा तो ब्रिज बघितला तुम्ही, खूप सुंदर आहे. पहिल्यांदा मी ना ते असं त्या ब्रिजवर थांबलो आणि ती अशी खाली उतरून ती असं एक्सप्लोअर केलं ती खाडी ऐरोलीची. बऱ्याच वेळा जायचो मी इथून पण ते एक्सप्लोअर केलं नव्हतं कधी, पण आज प्रसाद होता बरोबर, परत प्रशांत होता, मस्त आहे की आम्ही थोडंसं एन्जॉय केलं तिकडे, थोडंसं दाखवलं तुम्हाला पण. कसं वाटलं नक्की सांगा मंडळी. ऐरोलीतली आपण आज ऐरोली एक्सप्लोअर करतो आहे आणि ऐरोलीतून आपण दोन मंदिरं एक्सप्लोअर केली, त्याच्यानंतर ती ऐरोलीची खाडी एक्सप्लोअर केली, ब्रिज बघितला तुम्ही, आणि त्याच्यानंतर आपण आलो आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक इथे बांधलेलं आहे. खूप छान बांधलं, खूप यूज आहे ते स्मारक, भरपूर मोठं आहे आणि किती छान दिसतं बघा ना. सो आय थिंक सो अजून चालू झालेलं नाही आहे ते, होप सो लवकर चालू होईल. थोडंफार काम चालू होतं, मी बघितलं आतमध्ये जाता येतं का, पण तिकडे काम चालू होतं, सो ते बंद आहे. सो लवकरात लवकर हे चालू होईल आय थिंक सो. आणि जर तुम्ही कधी इथे आला तर नक्की या स्मारकालासुद्धा भेट द्या, खूप सुंदर बांधलेलं आहे, खूप छान आहे. मेन म्हणजे काय माहिती आहे की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथे स्मारक आहे, बाजूला एक गुरुद्वारा आहे आणि त्याच्या बाजूला एक चर्च सुद्धा आहे. सो असं कॉम्बिनेशन इथे बघायला मिळतं छान. आणि थोडंसं रिलॅक्स करण्यासाठी ना इथे एक छानसं गार्डनसुद्धा आहे. हे आहे ना, हे मागे खूप मोठं गार्डन आहे मंडळी. गोप्रो हातात आहे, गोप्रोची बॅटरी संपली आणि नमकी घरी राहिली माझी. सो मंडळी फोनने आता शूट करतो आहे. सो हे आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक. आणि आता चला, पाऊस हलका हलका पडतो आहे मुंबईमध्ये आणि आता आपल्याला पुण्याला पण निघायचं आहे. सो आता निघतो मी लवकरात लवकर, आता पोटपूजा करायची आहे, भूक लागली थोडीशी, वाजली किती बघा ना, पावणे एक झाला. थोडंसं काहीतरी पेटपूजा करतो, जेवण आहे घरी बनवलेलं, पण आज आषाढी एकादशी आहे, वेदिकाचा उपवास आहे, माझा उपवास नाही आहे. सो आणि मुलांनासुद्धा भूक लागली असेल. सो मी प्रसाद आणि आम्ही बाकीचं खाऊन घेऊ, बघतो वेदिकाला काय मिळतं आहे का. सो चला काहीतरी एक्सप्लोअर करूया ऐरोलीतलं खाण्यासारखं काय इथे. सगळीकडे फिरून नंतर आता आम्हाला भूक लागली. सो आता आम्ही आलो आहे राघवेंद्र फास्ट फूड इथे आलेलो आहोत. आणि अन्वितला पण भूक लागली, काय खाणार तू अन्वित? वडापाव. वडापाव. सो आता आम्ही सगळेजण वडापाव खाणार आहोत. मस्तपैकी छान असं पावसाचं वातावरण, त्याच्यामध्ये गरमागरम वडापाव प्रसाद आणि प्रशांत नाही तिथे मिळतं छान छान. सो आता दुपारची वेळ आहे, पण इथे ना संध्याकाळच्या फास्ट फूडला खूप गर्दी असते इथे. इथे तुम्हाला चाट बीट सगळं बऱ्याचपैकी मिळतं इथे बघा, मागे बघा इथे पण चाटचं आहे काही दुकान आहे इथे पण आहे. सो पण आत्ता वडापाव मिळतो. सो आता आम्ही इथे वडापाव घेतो आणि कसं आहे सांगतो, ऐरोलीमध्ये सेक्टर 5 इथेच आहे वडापाव यांचं हे आहे. सो कधी इकडे आला तर नक्की या आणि वडापावचा आस्वाद सुद्धा घ्या. चारा पटकन वडापाव करा. यस, म्हणजे वडापाव घेतलेला आहे आणि वडापावची साईज, पावाची साईज हा तेवढा मोठा आहे. आणि इथे त्यांनी दिलेलं आहे आपल्याला हिरवी चटणी आणि लाल चटणी दिलेली आहे आणि वडा आहे. आता वडा खातो, तुम्हाला सांगतो कसं आहे. मस्त आहे खरंच, मुंबईला वडापाव मिळतो मस्त मिळतो, कधी जायचं नक्की चौघा. एकदम मस्त मंडळी. खालून आम्ही जाऊन आलेलो आहे मस्त की ऐरोली, तुम्हाला थोडंफार दाखवलं आहे, जास्त आपल्याला दाखवताना प्रसाद
प्रसादनी सांगितलं आपल्याला नंतर तो फिरवणार आहे ना प्रसाद. यस यस ऐरोली दोन दिवस घ्या. हा हा असं प्रसादने आम्हाला सांगितलं आहे. प्रसाद पण फिरवणार आहे आम्हाला. सो नंतर कधी ऐरोलीला आल्यानंतर आपण आणखीन एक्सप्लोअर करू. सो आत्ता आपण काय बघितलं तर सिद्धिविनायक देऊळ बघितलं, त्याच्यानंतर भवानी मातेचं देऊळ बघितलं. त्यांनी चांगलं एक्सप्लेन केलं की त्यांनी ते मंदिर कसं बांधलेलं आहे आणि काय काय आहे तिकडे. सो नक्की तिकडे जाऊन भेट द्या. आपण नंतर इकडची खाडी बघितली ना, ऐरोलीची खाडी, तिकडचा ब्रिज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकसुद्धा बघितलं आणि नंतर वडापाव खाल्ला. तो असा छानपैकी सुंदरसा छोटासा ब्लॉग झालेला आहे. कसा वाटला मला नक्की सांगा. आणि ही आहे ना, ही अमित आहे. ही नव्हती इथे, ही घरी जेवण करत होती. जेवण छान झालेलं अमिता. ओके ओके. सो आहे आपण सगळेजण आहोत. सो एकदा परत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी फिरायला पण गेलो ना, ही सगळेजण असतील तर सगळ्या ब्लॉगमध्ये दिसतील तुम्हाला हे पण. सो आता आम्ही थांबतो. आता आम्हाला निघायचं पुण्याला आणि 3 वाजले जातात. पुण्याचा प्रवास चालू करायचा आहे. सो हा व्हिडिओ इथे संपवतो. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि ऐरोली कशी वाटली नक्की प्रसाद आणि प्रशांत यांना सांगा नक्की. आणि आता इथे थांबवतो हा व्हिडिओ. आवडला तर नक्की 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि सगळ्यांबरोबर शेअर करा. चला बाय 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 बाय. टेक केअर, आनंदी राहा, खुश राहा आणि मजेत राहा. अनवीर बाय बाय करा. बाय 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 बाय. चला बाय बाय.